पण वेळेवर मदत मिळत नसल्यानं शेतकरी आता लॉटरीत आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहेत. इथे तरी आपल्याला पैसे मिळतील अशी त्यांची अपेक्षा आहे. नागपूर जिल्ह्यात कुठल्याही गावात शिरताच नजरेस पडतात ती ऑनलाईन लॉटरीची दुकानं. गेल्या काही दिवसांपासून इथं सामान्य ग्राहकांपेक्षा शेतकऱ्यांचीच गर्दी वाढते. योगेश शेळके हा शेतकरी आपलं नशीब आजमायला इथं आलाय, कारण पेरणीचे दिवस जवळ आल्यानं बियाणे विकत घ्यायला पैसे हवेत. पण बँकांच्या हेकेखोर धोरणामुळे वेळेवर मदत देईल ते सरकार कुठलं? बँकेचं कर्ज घ्याव. बँकेमध्ये 2-3 वेळा गेलो, पण मॅनेजरला विचारावं तर तुम्ही 8 दिवसाने या, 4 दिवसाने या हे सांगतात आम्हाला. त्याच्यामुळं ते बी जमून राहिलाय. आणि पेरणीचे दिवस आले आहे, बी घ्यायला तर पैसे नाही आहे. आता कसं करावं, काय करावं विचारायला म्हणून म्हटलं आता सोपा उपा काय करावा, लॉटरीकडे जाऊन पाहा. विदर्भातला शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पेचात सापडलाय, त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं 60,000 कोटींचं पॅकेज देऊनही शेतकऱ्यांवर शेवटी लॉटरी खेळण्याची वेळ आली आहे. लायटर काढलेले आहे मी, तरी पण पैसा भेटत नाही. नंबर 1-1 जाण्याने चुकत आहे, त्यामुळे शेती पण घाट्यात चालली आहे आणि पैसा कुठं उत्पन्न होऊन नाही राहिला. आता कर्ज काढायचं आहे सावकाराकडून. लॉटरीच्या दुकानात येणाऱ्या शेतकऱ्याला लॉटरीच्या तंत्राबाबत फारसं काही कळत नसलं तरी त्यांना इतकं ठाऊक आहे की 10 रुपये लावले की भरपूर पैसे मिळतात. पण असेच 10-10 रुपये जाऊन शेतकरी कंगाल होतोय. यात लॉटरी दुकानदार मात्र गबर होत आहेत. गेल्या 4 वर्षापासून लॉटरीचे दुकान आहे आमच्याकडे. दुकानात मजूर शेतकरी येतात, काहींना लॉटरी लागते, काहींना लागत नाही. आमच्या गावात खेड्यावरचेच लोक जास्त आहेत. लॉटरीतून श्रीमंती मिळाली असं चित्र सिनेमात बघायला मिळतं, पण गरिबीशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्याला वास्तव माहीत असून सुद्धा लॉटरी खेळावी लागते, आणि तेही ऐन शेतीच्या हंगामात. अखिलेश गणवीर, IBN लोकमत, सावनेर, नागपूर.